मुंबईत झालेल्या शोध मराठी मनाचा या सारस्वतांच्या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकट मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीच्या शेवटी यावेळी राज ठाकरेंमधला व्यंगचित्रकारही जागा झाला. राज ठाकरेंनी यावेळी अटल बिहारी वाजपेयींचं व्यंगचित्र काढलं. मुलाखतीदरम्यान बुलेट ट्रेन ते शैक्षणिक धोरण या सर्वच विषयांवर राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली. ज्याच्यातनं तुम्हाला ज्या गोष्टींमधनं जगाचा एक्सपोजर ज्याच्यातनं तुम्हाला भेटत ती गोष्ट सगळ्यात महत्वाची शिक्षण आहे. आता त्याची जर दरवर्षी थट्टा चालणार असेल ना त्याला काहीच अर्थ उरत नाही ना. ज्याला जो झटका येईल ते तुमचं शिक्षण असं नाही होऊ शकत ना. म्हणजे या वर्षी हा मंत्री आला ह्याला वाटलं हे कि ते, दुसऱ्या वेळेला दुसरा मंत्री आला त्याला वाटलं ते कि ते. मुलांनी काय करायचं, काय करायचं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं, काय सकाळी फटकन पोहोचलो, काय ढोकळा खायचा, काय करायचं काय तिकडे जाऊन पोहोचलो दोन तासात, रक्कम पोहोचलो तिकडे ढोकळा खाल्लं रक्कम तरी पण झालं, काय करायचं म्हणजे इथे बरे भळ काय ढोकळे. कोणाची सोय लावताय, सोय कोणाची लावताय आणि त्याच्यासाठी किती 1,00,000 कोटी रुपये. बरं ती ही घोषणाच त्या दिवशी आली काहीतरी त्याच्यात ती काय स्टेशन कुठची कुठची येणार. मी ज्यावेळेला ती स्टेशन सगळी बघत होतो ज्याला मुंबई अहमदाबाद ज्यावेळेला मी तो त्यांचा बुलेट ट्रेनचा विषय ज्याला बघत होतो मी म्हटलं ह्यांच्या मनात ना अजून जात नाहीये की मुंबई आपल्याला घ्यायची आहे म्हणून गुजरातला हे अजून मुंबई आपल्याला घ्यायची आहे त्याच्यासाठीचा हा प्रयत्न नाही ना. माझ्या मते हा त्याच्यासाठीचा प्रयत्न आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.